नमस्कार, मी महाराष्ट्रीयन ऑनलाईन न्यूज चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इलेक्शन रॅलीला संबोधित केलं. पूर्व दिल्लीत झालेल्या या रॅलीत मोदींनी आम आदमी पार्टी आणि अरविंद केजरीवाल यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला. मोदी म्हणाले की जनता एकदा सू करू शकते, वारंवार नाही. दिल्लीला बर्बाद करणाऱ्या लोकांना विधानसभा निवडणुकीत लोकसभा निवडणुकीत जनतेनं धडा शिकवला आहे. मोठ्या मोठ्या बाता करणाऱ्या नेत्यांचा ट्रॅक रेकॉर्ड बघा. जन्म जप्त होण्यात या नेत्यांनी वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. जनतेला बर्बाद करणाऱ्या नेत्यांना लोक माफ करणार नाही. नरेंद्र मोदी म्हणाले की भाजप विजयाच्या दिशेनं मार्गक्रमण करत आहे. यावेळी दिल्लीच्या कृष्णनगर मतदारसंघातून नवीन मुख्यमंत्री होणार आहे. दिल्लीतला हा बदल जागतिक राजकारणावर प्रभाव पाडणार आहे. जगासमोर आपली राजधानी कशी सादर करायची अशा स्वरूपात याकडे बघितलं जात आहे. दिल्लीच्या लोकांनी भाजपचे 7 खासदार निवडून दिले. मी दिल्लीच्या जनतेचा आभारी आहे, असं मोदी यांनी या रॅलीत संबोधित केलं. ज्येष्ठ समाज कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या जुन्या सहकाऱ्यांनी राजकारणाच्या वाट्यावर जाण्याच्या निर्णयानं चांगलंच दुखावले आहे. त्यांच्या ब्लॉगच्या माध्यमातून अण्णांनी दिल्लीत आगामी काळात करणाऱ्या नव्या आंदोलनाची रूपरेषा मांडली आहे. तसंच आता संधी साधू लोकांपासून दूर राहणार असल्याचंही म्हटलं आहे. अण्णांनी त्यांच्या ब्लॉगवर असं लिहिलं आहे की केंद्रात भ्रष्टाचारावर अंकुश लावण्यात केंद्र सरकारला अपयश आलं आहे. त्यामुळे भ्रष्टाचार विरोधी आंदोलनं पुन्हा सुरू करण्याची गरज आहे. त्यामुळं आता आम्ही समविचारी लोकांना सोबत घेऊन आंदोलनासाठी एक नवीन टीम तयार करणार आहोत. त्यांच्या या ब्लॉगच्या माध्यमातून अण्णांनी त्यांचे जुने सहकारी अरविंद केजरीवाल आणि किरण बेदीवर हल्ला चढवला आहे. अण्णांनी असं लिहिलं आहे की भ्रष्टाचाराच्या विरोधात सुरू होणारं हे आंदोलन पुढे नेण्यासाठी लवकरच एक टीम तयार केली जाणार आहे. पण यावेळी आमच्या टीममध्ये समर्पणाची भावना असणारे निस्वार्थ लोक असावे आणि संधी साधू लोक दूर राहावे यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर हवाई जादा हा सिनेमा रिलीज झाला. विभुपुरी दिग्दर्शित या सिनेमाचं कथानक भारताचे महान शास्त्रज्ञ शिवकर बापूजी तळपदे यांच्या जीवनपटावर आधारित आहे. शिवकर बापूजी तळपदे या मराठमोळ्या शास्त्रज्ञांनी पहिले मानवरहित विमान तयार केलं होतं. शिवकर यांनी सर्वप्रथम विमान उडवण्याचा यशस्वी प्रयत्न केला होता. राईट बंधूच्या आधी 8 वर्ष म्हणजेच 1895 मध्ये तळपदे यांनी मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर काही मिनिट मनुष्यरहित विमान उडवलं. त्या विमानाचे नाव मसुरखा होतं. काय आहे सिनेमाचं कथानक? शिवकर बापूजी तळपदे उर्फ शिवी आयुष्यमान खुराना बालपणी एकाच वर्गात अनेक जणांपासून होतो. शिवीचे वडील यामुळे खूप नाराज होतात आणि त्याला घराबाहेर हकलून देतात. वडिलांनी घरातून काढून टाकल्यानंतर शिवीची वेट पंडित सुब्बराय शास्त्री मिथुन चक्रवर्ती याच्यासोबत होते. संस्कृत आणि वेदांचे अभ्यासक असलेल्या पंडित सुब्बराव शास्त्री शिवीच्या वडिलांना सांगतात की त्यांचा मुलगा हिरा आहे, एके दिवशी जगात आपलं नाव मोठं करेल. सुब्बराव शास्त्री यांनी लिहिलेल्या वैमानिक शास्त्र या अभ्यास ग्रंथावरून शिवीला विमान उडवण्याची प्रेरणा मिळते. एक मराठी तरुण इंडियन फ्लाइंग मशीन बनवत असल्याची कुणकुण जेव्हा इंग्रजांना लागते तेव्हा ते शिवीचा प्रयत्न उधळून लावण्यासाठी कटकारस्थान रचतात. यात इंग्रज शिवीचा प्रयत्न उधळून लावतात का की शिवी जगातील पहिला मानवरहित विमान तयार करण्यात यशस्वी होतो हे पाहणं वाचण्यापेक्षा मोठ्या पडद्यावरच पाहणं इंटरेस्टिंग ठरेल. आपल्या काही सूचना अथवा समस्या असल्यास आम्हाला या पत्त्यावर संपर्क साधावा. आमचा पत्ता B24 महावीर मार्केट Sector 18 वाशी नवी मुंबई. उद्या पुन्हा भेटू विशेष घडामोडींसह. तोपर्यंत धन्यवाद.